विम्याच्या पावतीची जरास कशी काय गरज आहे मला सांगा. वेबसाईट वर सगळे नाव आहेत ना त्याची. सर्वीकडे शेतकरी तहसील ऑफिसवर आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये खूप जास्ती प्रमाणात येऊन राहिले. इन्शुरन्स कंपन्यांचे क्लेम जे आहेत ते 48 तासाच्या आत सादर करा असं इन्शुरन्स कंपनीचं म्हणणं होतं. आणि हे शक्य नाही सर्व शेतकऱ्यांना. जवळपास 4,37,000 हेक्टर शेती आहे अकोला जिल्ह्यामध्ये आणि 3 लाखाच्यावरती शेतकरी सभासद आहेत. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांशी आता मी स्वतः बोललो. त्यांनी सकारात्मक रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी आश्वासित केलं की इन्शुरन्स कंपनीशी बोलून इन्शुरन्सचे क्लेम सादर करण्याची मुदत हे 2-4 दिवसांत जर वाहून मिळाली तर सध्या आमचे कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक तिघही लोकांनी गाव वाटून घेतलेले आहेत. ते लोक सर्वेच्या कामात गुंतलेले आहेत. 2 तारखेपर्यंत 100% सर्वे करून रिपोर्ट पाठवायचे आहेत आणि 2 तारखेनंतर जर हे मुदत इन्शुरन्स कंपनीनी माननीय मुख्यमंत्र्यांनी वाढून दिली तर मग एक ज्याला म्हणतात एक ब्रीथिंग टाईम मिळून जाईल आणि या 2-3 दिवसात सर्व क्लेम लोकांची येतील. याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी म्हणते की ते इन्शुरन्सच्या पावत्या द्या, 7-12 उतारा द्या. 7-12 उतारे जेव्हा आपण इन्शुरन्स काढला तेव्हाच दिलेले आहेत. आता इलेक्शनच्या ड्युटीमुळे बाकी कोटस्ट्रीममुळे पेरे टाकलेले 7-12 उपलब्ध नाही तर तोही विषय मार्गी लागलेला आहे. आणि मला असं वाटतं पुढच्या 2-3 तासामध्ये शासनाचे या बाबतीत काही आदेश निघतील आणि मग सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला म्हणतात व्यवस्थित नीट पार पडतील. खूप शेतकरी हवालदिल झालेला आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. मूग उडीद पहिलेच गेले होते. सोयाबीन सोंगून शेतात तयार होतं तेही गेलं. जे सोयाबीन सोंगलं नाही त्याचं सोंगायचं कामच नाही. या सगळ्या गोष्टींमुळे आता फक्त हरभरा आहे एकमेव बियाणं असं आहे की जे पीक येऊ शकते. त्याच्यासाठी आता या पावसानंतर 8 दिवस थांबल्यानंतर किती हा सोयाबीन जमिनीतून निघेल, किती ऊस निघेल, किती गवत निघेल याला सर्व शेती तयार करण्यात खर्च प्रचंड येणार आहे आणि हरभऱ्याचा पेरा वाढणार आहे. त्यामुळे आम्ही शासनाकडे ही पण मागणी करणार आहोत की अनुदानावर जे हरभऱ्याचं बियाणं शासनानं 10,000 क्विंटलचा कोटा दिलेला आहे अकोला जिल्ह्यासाठी तो कोटा वाढून 50-60,000 क्विंटलचा कोटा अकोला जिल्ह्यासाठी जर झाला काही प्रमाणात खूप नाही पण एक झालेल्या नुकसानाचे 10-15% रिलीफ ज्याला म्हणतात मदत शेतकऱ्यांना होईल. थँक्यू.